सोलापूर शहर आणि जिल्हा क्रीडा शारीरिक संघटना आणि क्रीडा मार्गदर्शक संघटनेतर्फे मागण्यांचं निवेदन महापौरांकडे सादर करण्यात आलं आहे सोलापूर महानगरपालिका अंतर्गत पार्क स्टेडियम येथे सुरू करण्यात येणारं वाचनालय आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू करण्यात यावं अशी मागणी सोलापूर शहर आणि जिल्हा क्रीडा शारीरिक शिक्षण आणि शिक्षक संघटना तसंच क्रीडा मार्गदर्शक संघटनेच्या वतीनं निवेदनाद्वारे यापूर्वी करण्यात आली आहे तरी आचारसंहिता लागू होण्याअगोदर सुविधा करून द्यावी जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय खेळाडूंच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे शौचालय पिण्यासाठी पाणी आणि वापरण्यासाठी पाण्याची व्यवस्था पार्क मैदान आणि अश्विनी हॉस्पिटल जवळ पाचशे ते हजार खेळाडू राहतील अशी सोय करून द्यावी अशी सोय केली तर राज्यस्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा या ठिकाणी होतील आणि शहरामध्ये खेळाचं वातावरण निर्माण होईल स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जेथे जेथे विविध खेळांची मैदानं तयार करणार आहात त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेरील बाजूस ट्रॅकची सोय चार लेन सहा लेन आठ लेन अशी सोय करून द्यावी जेणेकरून त्या परिसरातील खेळाडूंना आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची आणि सरावाची सोय होईल महानगरपालिकेकडून वर्षभरामध्ये पूर्वीप्रमाणे विविध क्रीडा स्पर्धा घेऊन गरीब आणि होतकरू खेळाडूंना प्रोत्साहित करावं यासह विविध मागण्यांचं निवेदन महापौर शोभाभन शेट्टी आणि महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख नगरसेवक नागेश वल्याळ यांना देण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक अनिल पाटील क्रीडा मार्गदर्शक असोसिएशनचे अध्यक्ष भरत मेकाले कार्याध्यक्ष सुरेश जाधव शारीरिक शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे सचिव संतोष खेंडे क्रीडा संघटक राजेंद्र माने गोटे प्राध्यापक प्रमोद चुंगे सुहाष छंचुरे अजित पाटील डॉक्टर उज्ज्वल मलजी सचिन गाडेकर गंगाधर घोडके शिवानंद सुतार आदींची उपस्थिती होती